नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन सोनवणे, ज्ञानमाता विद्यालय संगमनेर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, सर्व मुलांचे या व्ही स्कूल ॲपमध्ये हार्दिक स्वागत. आज आपण रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या धड्यातील रासायनिक समीकरण संतुलित कसे करायचं हे आज आपण इथं अभ्यासणार आहोत. बघा, एक रिॲक्शन आहे इथं, ए जी एन ओ थ्री प्लस एन एस एल यांची जर आपण रिॲक्शन केली तर तुम्हाला इथं ए जी सी एल आणि प्लस एन ए एन ओ थ्री हा जे उत्पादिते आहेत हे उत्पादिते आपल्या इथं मिळत आहेत. इथं आपण बघा, ॲरो दाखवला म्हणजे काय आहे, हा अवक्षेप आपल्याला पांढऱ्या कलरचा मिळालेला आहे आणि तो सॉलिड पदार्थ आहे म्हणून आपण तो खालचा ॲरोनी हा बाण इथं दाखवलेला आहे. आता हे जे समीकरण आहे हे संतुलित आहे की नाही हे आपण अभ्यासूया. मग त्यासाठी आपल्याला एक चार्ट करायचा आहे की डावीकडं आणि उजवीकडं अणूंची संख्या किती आहेत हे आपण इथं अभ्यासणार आहोत. इथं बघा, सिल्वर ए जी म्हणजे सिल्वर, तर तुम्ही बघितलं ह्या अभिक्रिया कारकामध्ये ए जी किती आहे, एकच आहे. बघा इथं ए जी. नायट्रोजन किती आहे, इथं एक आहे. ओके, एकच नायट्रोजन आहे. ऑक्सिजन तीन आहे, अजून कुठं नाही आहे म्हणजे इथं तीन ऑक्सिजन. सोडियम बघा इथं एक आहे. त्याच्यानंतर सी एल किती बघा, इथं पण एकच आहे. मग ह्या डाव्या बाजूकडं जे अणू आहे मूलद्रव्य यांची संख्या आपण लिहिली, तसंच आता जे उत्पादित तयार झाले त्यांच्यामध्ये आपण इथं बघूया. मग इथं बघा, पहिला सिल्वर, मग इथं सिल्वर किती आहे परत एकच आहे. त्यानंतर नायट्रोजन किती आहे बघा, नायट्रोजन पुन्हा एक आहे. ऑक्सिजन बघा त्या साईडला एन एन ओ थ्रीमध्ये तीन ऑक्सिजन आहेत. सोडियम किती आहे, तिकडं एन एन ओ थ्रीमध्ये एकच आहे. आणि सी एल इथं सुद्धा एकच आहे. बघा आता हा जो चार तुम्ही बघितला तर इकडं एक 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 तीन तीन एक एक म्हणजे सगळं काय हे संतुलित आहे. म्हणजे हे जे समीकरण आहे हे काय आहे, हे संतुलित आहे. मग आपल्याला असंच अजून एक उदाहरण बघायचं आहे की ज्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड, सल्फ्युरिक ॲसिड, सोडियम सल्फेट आणि पाणी यांची जर रिॲक्शन झाली तर आपल्याला ती रिॲक्शन संतुलित कशी करायची हे आज आपल्याला बघायचे. मग इथं बघा, पायरी एक, दिलेले समीकरण रासायनिक सूत्रे वापरून पुन्हा लिहायचं आहे. मग बघा, दिलेलं समीकरण काय, सोडियम हायड्रॉक्साईड त्याचा फॉर्म्युला एन ए ओ एच आहे, सल्फ्युरिक ॲसिड त्याचा फॉर्म्युला एस टू एस ओ फोर आहे, सोडियम सल्फेट त्याचा फॉर्म्युला एन ए टू एस ओ फोर आहे आणि पाणी याचा फॉर्म्युला आहे एच टू. मग पुढच्या स्लाईडमध्ये बघा, आता पायरी वनमध्ये समीकरण लिहिलं आपण, पायरी दोनमध्ये जे डावी बाजू आणि उजवी बाजू यांच्यामध्ये जे समीकरण आहेत हे संतुलित आहे का, किंवा ज्यांची अणुसंख्या ही बरोबर मॅच होती का, त्यात आपण अभ्यासूया. मग इथं बघा, सोडियम, मग सोडियम किती इथं एकच आहे कुठं, ह्या डाव्या बाजूमध्ये. ऑक्सिजन बघा बरं, इथं चार आणि इथं एक, हे पाच ऑक्सिजन आहेत. हायड्रोजन बघा बरं, इथं एक आणि दोन म्हणजे हे तीन हायड्रोजन इथं आहेत. सल्फर बघा, इथं एकच आहे म्हणजे हा एक सल्फर. हे झालं आपली अणुसंख्येची डावी बाजू. आता उजव्या बाजूमध्ये बघा, पहिला कोण आहे, सोडियम. मग सोडियम किती इथं बघा, दोन आहेत. ऑक्सिजन किती आहे, हे चार आणि हा एक पाण्यामधला एक पाच. हायड्रोजन बघा, इथं दोन आहेत हायड्रोजन. त्याच्यानंतर सल्फर, सल्फर बघा एकच आहे. मग बघा याच्यावरून बघा बरं, काय काय बॅलन्स नाही आहे इथं, फक्त ऑक्सिजन मला वाटतं बॅलन्स आहे आणि सल्फर बॅलन्स आहे, पण इथं सोडियम आणि हायड्रोजन बॅलन्स नाही आहे. मग आपलं काय करायचं आहे, असा संयुग असं निवडायचं आहे की ज्यामध्ये सगळ्यात जास्त अणूंची संख्या आहे. मग इथं बघा, इथं एच टू एस ओ फोर याच्यामध्ये सात अणू आहेत, एन ए टू एस ओ फोर याच्यामध्ये सुद्धा सात अणू आहेत. ओके, मग याच्यातला आपण पहिला सोडियम या मूलद्रव्याची आपण इथं निवड केली आणि ते आपण बॅलन्स करूया. मग बघा, पायरी एकमध्ये जे समीकरण होतं त्याच्यामध्ये सुरुवातीला अभिकारकामध्ये एन ओ एच हा किती होता, एन ओ एच एकच होता. सोडियम उत्पादितेमध्ये सोडियम किती होते, दोन होते. मग आता आपल्याला बॅलन्स करायचे. मग बॅलन्स कसं करणार, हे दोन आयासच ठेवायचे. ह्या एकला काय करायचं, दोनने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय येईल इथं, मग दोनने कोणाला मल्टिप्लाय करायचं, एन ओ एच. मग जर आपण दोन्ही एन ओ एचला मल्टिप्लाय केलं, गुणाकार केला, तर इथं बघा काय केलं, फक्त आपण एन ओ एचमध्ये फक्त दोन्ही एन ओ एचला गुणलं, हे आपलं असं समीकरण आलं. ट्वाईस एन ओ एच म्हणजे जे पहिली पायरीमध्ये जे समीकरण होतं त्याच्यामध्ये फक्त एन ओ एचला आपण दोन्ही गुणलं. ओके, मग आता पुन्हा आपण काय चेक करूया. मग बघा, दोन्ही गुणल्यावर हे रासायनिक समीकरण आले जे आता आपण बघितले आणि याच्यामध्ये मग अणूंची संख्या जर आपण बॅलन्स केली तर इथं बघा, सोडियम दोन आहे, ऑक्सिजन सहा आहे, हायड्रोजन चार, सल्फर एक. कुठं, ह्या अभिक्रिया कारकांमध्ये. आणि उत्पादितेमध्ये हे दोन पाच दोन आणि एक अनुक्रमे सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सल्फर आहे. आता विचार करा, याच्यामध्ये बॅलन्स आहे का,
इथं बघा दोन दोन आहे, इथं सहा पाच झाले, चार दोन झाले, एक एक, म्हणजे पुन्हा ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॅलन्स नाही. मग पुन्हा काय करूया, मग आता जर आपण पुढच्या स्लाईडमध्ये जर विचार केला तर आपण हायड्रोजन या मूलद्रव्याची आपण निवड केली आणि त्याच्यामध्ये बघा हायड्रोजन सुरुवातीला किती होता, चार होता, उत्पादितेमध्ये दोन होते. मग हे बॅलन्स करायचं कसं करायचं, हे चार आयाशेच ठेवायचे, म्हणजे ह्या दोनला काय करायचं, दोन्ही गुणायचं. मग दोन गुणले दोन जर केलं आपण, म्हणजे एच टू ओला दोन्ही जर गुणलं, एच टू ओला म्हणजे बघा हा दोन्ही जर गुणलं तर इथं बघा हा तुमचा दोन्ही आपण एच टू ओला गुणलं. मग ह्या पायरीमध्ये काय केलं आपण, वॉटरला दोन्ही मल्टिप्लाय केलं, दोन्ही गुणलं आणि मग पुढच्या स्टेपमध्ये बघा जी रासायनिक अभिक्रिया आहे पायरी तीन मध्ये ही रासायनिक अभिक्रिया मिळाली आणि पायरी चार, मग हे अंतिम समीकरण हे संतुलित आहे का. बघा आपण मोजूया, दोन येणे आहेत इकडं, इकडं बघा दोन येणे आहेत, ऑक्सिजन बघा हे दोन आणि हे चार, सहा ऑक्सिजन आहेत, इथं चार ऑक्सिजन आणि हे दोन, सहा ऑक्सिजन. हायड्रोजन बोजा इथं दोन, इथं दोन दोन चार, इथं बघा टू इंटू टू फोर, म्हणजे चार हायड्रोजन बॅलन्स झाले. राहिले सल्फर, सल्फर इकडं एकच आहे, इथं बघा एकच सल्फर आहे. म्हणजे ह्या पायरी तीन मध्ये आपल्याला जे समीकरण मिळालं ते समीकरण काय आहे, संतुलित आहे हे आपण अभ्यासलं. आणि मग पायरी चार याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला अंतिम संतुलित समीकरण, म्हणजे वरती पायरी तीन मध्ये जे मिळालं तेच आपलं काय झालं, अंतिम संतुलित समीकरण. ठीक आहे, धन्यवाद.